भारतातील गर्भाशय प्रत्यारोपणाचा पहिला प्रयोग पुण्यातील गॅलेक्सी सेंटरमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला असून नोव्हेंबर महिन्यात जन्माला आलेल्या बाळाला आणि तिच्या आईला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. भारतातील गर्भाशय प्रत्यारोपणाचा पहिला प्रयोग गॅलेक्सी सेंटरमध्ये यशस्वी झाला. 18 ऑक्टोबरला जन्मलेल्या या नवजात शिशूला आणि त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. 2 महिन्यानंतर डॉक्टरांनी आई आणि बाळ सुखरूप असल्याचे सांगत त्यांना डिस्चार्ज दिला आहे. याबाबत डॉक्टरांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूया. कारण आपण काही गोष्टी कारण आम्ही प्रत्येकच वेळेला प्रेसमध्ये जे काय आमच्या हातनं घडलं आणि नाही घडलं त्या दोन्हीच्या गोष्टी आधी क्लिअरली सांगितल्या आणि अजून एक तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो.